नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आरबी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2021-22 आता सुरू झाले आहे, पण कोरोनाच्या या महामारीमुळे आपली शाळा सुरू होईल की नाही शंका आहे, म्हणून आपण ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी आणि त्यातील पहिला भाग बलसागर भारत हो या कवितेचा अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी कविता आहे ही कविता साने गुरुजींनी लिहिलेली आहे। तर साने गुरुजी कोण होते? तर लेखक, कवी, कथाकार, ललित लेखक, कादंबरीकार असे अनेक प्रकारचं लेखन या साने गुरुजींनी केलेलं आहे। तर आपण साने गुरुजींचा थोडक्यात परिचय घेऊ। साने गुरुजींचा जन्म 1899 झाला आणि त्यांचा मृत्यू 1950 झाला। तर साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन केलेले आहे, तसेच वैचारिक लेखन केलेले आहे। श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत। हे गीत स्फूर्ती गीते या पुस्तकातून घेतले आहे। तर साने गुरुजी म्हटलं की आपल्यासमोर डोळ्यासमोर येतो त्यांचं पुस्तक श्यामची आई, तर खूप गाजलेलं हे पुस्तक आहे। तर ही जी कविता आहे, हे जे गीत आहे बलसागर भारत हो, तर हे त्यांच्या स्फूर्ती गीते या पुस्तकातून घेतलेले आहे। तर ह्या कवितेमध्ये, या गीतामध्ये साने गुरुजींनी पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या गीतातून केलेली आहे। तर आपल्या भारताला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर आपण सर्वांनी मिळून काहीतरी प्रेरक, काहीतरी चांगली गोष्ट आपण केली पाहिजे। तर चला मित्रांनो, आता आपण या कवितेचे वाचन करूया। ऐका व म्हणा। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधिले, जनसेवे जीवन दिदले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, हाती मी रघोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो, बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, भीमाय निज पदला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दाऊ, ही माय निज पदाला हो, भारत बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो,
विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो। हिमाय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो। खूप सुंदर अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो ही कविता आहे। छान असं साने गुरुजींनी लिहिलं आहे की बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो। या समुद्र, या पृथ्वी तलावर जेवढे पण काही देश आहेत, या सगळ्या देशांमध्ये माझा भारत देश हा शोभून दिसला पाहिजे, माझा भारत देश हा सुंदर दिसला पाहिजे। आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे कंकण करी बांधिले। कंकण म्हणजे काय, बांगडी, कंढा, गंडा, आणि हा कर म्हणजे हात, हे हातामध्ये बांधलेलं आहे। आता हे बंध आम्ही हाता बांधलेलं आहे आणि बंध हातामध्ये बांधून प्रार्थना करत आहोत, शपथ घेत आहोत की हे आमचं आयुष्य जे आहे, हे आयुष्य जनसेवे जीवन दिदले, म्हणजे ह्या जनतेच्या सेवेसाठी, भारत मातेच्या सेवेसाठी हे आमचं जीवन आम्ही अर्पण करत आहोत। राष्ट्रार्थ प्राण हे उरले, आता राष्ट्रासाठी आता हे प्राण उरलेले आहेत। हा जो माझा जीव आहे हा मी माझ्या राष्ट्रासाठी अर्पण करत आहे। मी सिद्ध मरायाला हो, आता मी भारतासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या मायभूमीसाठी मरण्यासाठी सुद्धा तयार झालो आहे। बलसागर भारत हो, वैभवी देश चढवीन, माझ्या देशाचं वैभव मी वाढवणार आहे, वैभवाला या देशाला मी घेऊन जाणार आहे। सर्वस्व त्यास अर्पीन, माझ्यामध्ये जे काय आहे हे सर्व माझ्या या देशासाठी, माझ्या या मातृभूमीसाठी मी अर्पण करत आहे। हा तिमिर घोर संवारीन, हा बंधू सहाय्याला येऊ। आणि मी आपल्या सर्वांना आव्हान करतो, सर्व बंधुजनांना, सर्व भावांना मी आव्हान करतो की सर्वांनी सहाय्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी या। कशाला मदत? तर माझ्या या भारत देशाला वैभव बनवण्यासाठी, या माझ्या भारताला विश्वात शोभून दिसण्यासाठी। हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून, आपण आपल्यामध्ये जर भांडत बसलो तर आपल्या देशाची प्रगती होणार नाही। मग यासाठी आपण काय करायचं आहे, एकमेकांना साथ द्यायची आहे। आपल्यामधील गट, तट, भांडण, तंटा विसरून आपण एकमेकांना सहकार्य करायचं आहे। खांद्याला खांदा लावून आपल्या या देशासाठी लढायचं आहे। हातात हात घेऊन, एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, म्हणजे प्रेमाने हे सर्वांना बंधुभावाचं नातं जोडून, ऐक्याचा मंत्र जपून। आमच्यामध्ये विविधता आहे, जाती आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्म आहेत, पण हे सगळं बाजूला ठेवून आम्ही फक्त आम्ही भारतीय आहोत, आम्ही ह्या देशाचे नागरिक आहोत, या एकाच मंत्राने एक येऊ, या कार्य करायला हो। आणि कवी म्हणतात, या सगळे जण मिळून हे कार्य करण्यासाठी एकत्र या आणि आपल्या या देशाला उंच शिखरावर घेऊन जाऊया। करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ। करी म्हणजे हातामध्ये दिव्य पताका घेऊ, आम्ही झंडा घेऊ, भारताचा तिरंगा ध्वज घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, आणि हातामध्ये हा तिरंगा झंडा घेऊन आम्ही या भारत मातेची जी गीते आहेत ती गीते म्हणजे गाणी गाऊ। विश्वात पराक्रम दाऊ, आणि हातामध्ये या भगवा ध्वज घेऊन आम्ही विश्वामध्ये अनेक प्रकारचे पराक्रम करून दाखवू। मग ते पराक्रम लढायचे असतील किंवा आणखीन कुठले शोध, विज्ञानामध्ये शोध लावायचे असतील, आकाशामध्ये चंद्रावर जाण्याचं असेल, तर असे वेगवेगळ्या क्रिकेटमधले असेल, वेगवेगळे पराक्रम दाखवून आपल्या या भारताचा ध्वज सर्वात उंच फडफवू। ही माय निज पदा लाहो, बलसागर भारत हो, हा उठा करा हो शर्त। आता कवी म्हणतात, या सगळेजण उठा, आता असे झोपू नका, जागे व्हा, आणि आता आपण प्रयत्नांची शर्त करूया। संपादू दिव्य पुरुषार्थ, आता आपल्या प्रत्येकामधला जो पुरुषार्थ आहे हा पुरुषार्थ आपण जागा करूया। हे जीवन ना तरी व्यर्थ, आणि आपण जर आपला पराक्रम नाही दाखवला, आपण जर आपलं शौर्य नाही दाखवलं, तर आपलं हे जीवन व्यर्थ आहे। जीवन आपले मेल्यासारखं आहे।
भाग्य सूर्य तळपत राहो। आपल्या ह्या भारत देशाचा जो भाग्य आहे, भाग्याचा जो सूर्य आहे, हा अखंड तळपत राहो। आपल्या चारही दिशांना आपल्या देशाचा जय जयकार होत राहो। बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, ही माय थोर होईल। ज्या मायेने आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहे, ही भूमी थोर होईल। पण केव्हा? जेव्हा आपण सर्वजण एकमेकांच्या हातात हात घालून आपण पराक्रमाची शर्थ करू, जेव्हा आपण नवनवीन काहीतरी पराक्रम करू, आपण सर्वांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान केलं, देशासाठी आपण जगलो, आपल्या देशाला उंच प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले, तर ही आपली मायभूमी, ही भारतभूमी दिव्य होईल, थोर होईल। वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल। आपल्या ह्या भारताचं वैभव असं दिव्य शोभल, शोभून दिसेल, जगतास शांती देईल। आमचा भारत देश हा शांती प्रधान देश आहे, आम्हाला शांती हवी आहे, आम्ही हिंसक नाही आहेत, आणि आम्ही जगाला काय करू, यातून शांती देऊ। तो सोन्याचा दिन येवो, आणि असं केल्यानंतर आमच्या भारतामध्ये नक्कीच तो सोन्याचा दिवस उजेडल, की ज्या दिवशी आमच्या भारताचा डंका सगळ्या पृथ्वी तलावर वाजेल। तर बलसागर भारत हो, सगळ्यांमध्ये आमचा भारत हा देश बलशाली बनेल, सर्वांमध्ये शक्तिशाली बनेल, सामर्थ्यशाली बनेल, सर्वच क्षेत्रामध्ये आमचा भारत देश आघाडीवर असेल। आणि यासाठी मुलांनो, आपण सर्वांनी काय करायचं आहे, प्रयत्नांची बाजी लावायची आहे। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती करायची आहे, मग कुठलंही असो, मग आपलं शेती असो, आपलं कला असो, आपलं संशोधन असो, कला जगत असो, क्रीडा जगत असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काय केलं पाहिजे, पुढे गेलो पाहिजे। अशा प्रकारची ही साने गुरुजींची बलसागर भारत हो ही कविता या ठिकाणी संपलेली आहे। तर मित्रांनो, कवितेचं वाचन सुंदर आवाजामध्ये करा, कविता समजवून घ्या, आणि अशा अनेक कवितांचा संग्रह आपण करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तसेच सबस्क्राईबचं बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील, त्याचं नोटिफिकेशन येत राहील। चला तर मग, धन्यवाद।